मुंबई जिंकण्यासाठी भाजपनं कंबर कसली। 12 नोव्हेंबरला अमित शहांच्या मुंबईमध्ये 2 सभा तर 14 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुंबईत सभा। वरळीमध्ये आदित्य ठाकरेंची प्रचार रॅली, रॅलीमध्ये शिवसैनिक महिलांचा जल्लोष, प्रचार रॅलीमध्ये किशोरी पेडणेकर यांचा सहभाग, आदित्य ठाकरेंकडून मतदारांच्या भेटीगाठी। कांदिवली पूर्वचे भाजपचे उमेदवार अतुल भातखळकर यांच्या प्रचारामध्ये अभिनेते मनोज तिवारी सहभागी, कांदिवलीच्या हनुमान नगर परिसरात काढलेल्या रथयात्रेत सहभागी होत तिवारींकडून भातखळकरांचा प्रचार। भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार महेश चौगुले यांच्याकडून प्रचार मोहिमेला सुरुवात। पहिल्या टप्प्यात चौगुलेंनी गावातील नागरिकांच्या घेतला भेटीगाठी। मतदानाचा टक्का वाढावा यासाठी अंधेरीमध्ये सायकल रॅली आणि पथनाट्यामधून मतदान जनजागृती। अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, अभिनेता श्रेयस तळपदे, आयुक्त भूषण गगराणी हे सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी। मुंबई पालिका आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मतदान जनजागृती, मुंबईच्या विलेपार्ले परिसरातून सायकल रॅली। भिवंडीमध्ये ठाकरे गटाला धक्का, भिवंडी ठाकरे गटाचे लोकसभा संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। भिवंडी पूर्व विधानसभेसाठी रुपेश म्हात्रे होते इच्छुक। वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कालिदास कोळंबकर सलग 8 वेळा आमदार, 9व्यांदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये असलेल्या कोळंबकरांसाठी कार्यकर्त्यांकडून प्रचाराच्या वेळी फुलांच्या पायघड्या। पालघर जिल्ह्यामध्ये वाडापाली मार्गावरती 3 कोटी 70 लाखांची रोकड पकडली, ड्रायव्हरची चौकशी करताना त्रुटी आढळल्यानं रोकड जप्त, अधिक तपास सुरू। मुंबईमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या लोकसंख्येमध्ये वाढ, 2051 पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या 54% कमी होईल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या अभ्यासातील निष्कर्ष। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांसाठी 4533 अर्ज, 10 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन नागरिकांना ऑनलाईन अर्ज भरता येणार। उद्यापासून पश्चिम रेल्वेकडून हिवाळी विशेष ट्रेन, वांद्रे ते गोरखपूर वलमाह स्थानकाच्या दरम्यान विशेष दरामध्ये ट्रेन चालवण्याची घोषणा। मुंबई ते गोरखपूरच्या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा। रविवारी मध्य रेल्वे मार्गावरती माटुंगा ते मुलुंडच्या दरम्यान मेगाब्लॉक, ब्लॉकच्या दरम्यान सीएसएमटीहून सुटणाऱ्या जलद मार्गावरच्या सेवा डाऊन धीम्या मार्गावरती वळवण्यात येणार। उद्या हार्बर मार्गावरती सीएसएमटी ते चुनाभट्टी मार्गावरती ब्लॉक, ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीच्या दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार। पश्चिम रेल्वेवरती माहीम ते गोरेगाव अप आणि डाऊन मार्गावरती उद्या सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत ब्लॉक, ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटी ते वांद्रे आणि सीएसएमटीहून गोरेगाव हार्बर मार्गावरती लोकल सेवा रद्द असणार। मुंबई अहमदाबाद महामार्गावरती चालत्या टेम्पोनं घेतला पेट, इंजिनमधील शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।